विरोधात तक्रार केलेली आहे. तुम्ही वेबसाईटवर चुकीची माहिती पुरवून दिशाभूल केली आणि भाजपचा तुम्हाला पाठिंबा आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित, तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली. मी काही म्हणत नाही, पण जे पाठिंबा देत असतील त्यांचा अभिनंदन. भाजप खरंच पाठिंबा देत नाही तुम्ही माहिती घ्या. तशी मुलाखत तुम्ही दिली तशी वेबसाईटवर. मला असं वाटतं की जे शिस्तबद्ध पक्ष जो आहे तो दारूवाल्याला मतदान नाही करणार, तो गदारवाला मतदान नाही करणार, तो एकनिष्ठ मतदान. मग वेबसाईटची ती बातमी बरोबर आहे? मी नाही बोलणार. पाठिंबा तुम्हाला मी नाही बोलणार. बीजेपी विरोधात तक्रार केलेली आहे. तुम्ही वेबसाईटवर चुकीची माहिती पुरवून दिशाभूल केली आणि भाजपचा तुम्हाला पाठिंबा आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित, तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली. मी काही म्हणत नाही, पण जे पाठिंबा देत असतील त्यांचा अभिनंदन. भाजप खरंच पाठिंबा देत नाही तुम्ही माहिती घ्या. तशी मुलाखत तुम्ही दिली तशी वेबसाईटवर. मला असं वाटतं की जे शिस्तबद्ध पक्ष जो आहे तो दारूवाल्याला मतदान नाही करणार, तो गदारवाला मतदान नाही करणार, तो एकनिष्ठ मतदान. मग वेबसाईटची ती बातमी बरोबर आहे? मी नाही बोलणार. पाठिंबा तुम्हाला मी नाही बोलणार. बीजेपी विरोधात तक्रार केलेली आहे. तुम्ही वेबसाईटवर चुकीची माहिती पुरवून दिशाभूल केली आणि भाजपचा तुम्हाला पाठिंबा आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित, तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली. मी काही म्हणत नाही, पण जे पाठिंबा देत असतील त्यांचा अभिनंदन. भाजप खरंच पाठिंबा देत नाही तुम्ही माहिती घ्या. तशी मुलाखत तुम्ही दिली तशी वेबसाईटवर. मला असं वाटतं की जे शिस्तबद्ध पक्ष जो आहे तो दारूवाल्याला मतदान नाही करणार, तो गदारवाला मतदान नाही करणार, तो एकनिष्ठ मतदान. मग वेबसाईटची ती बातमी बरोबर आहे? मी नाही बोलणार. पाठिंबा तुम्हाला मी नाही बोलणार. बीजेपी